हेलो हाय स्टूडेंट, हाउ आर यू? वेलकम टू माय चैनल. लास्ट लेक्चर मध्ये आपण लेजर या चैप्टर मधील जो काही इल्लस्ट्रेशन होते 8 नंबर आणि 9 नंबर हा आपण सॉल्व केलेला आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक्सरसाइजला स्टार्ट करणार आहोत, म्हणजे एक्सरसाइज मधील जे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत त्याला आपण स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सॉल्व करणार आहोत. याच्यामध्ये लेजर तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत आणि त्याच्यावरून जर्नल एंट्रीज काय करायच्या आहेत आपल्याला प्रिपेअर करून घ्यायच्या आहेत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये तुम्हाला गिव्ह द जर्नल एंट्रीज इन द ऑफ द बुक्स पोस्टिंग फ्रॉम द लेजर अकाउंट्स. आता या ठिकाणी तुम्हाला इन द बुक्स ऑफ सोपान, सोपानच्या बुकमधील कॅश अकाउंट, परचेस अकाउंट आणि जयश्रीचा अकाउंट तुम्हाला म्हणजे लेजर दिलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, जर्नल एंट्रीज प्रिपेअर करून घ्यायच्या आहेत. आता इल्लस्ट्रेशन 8 असेल किंवा इल्लस्ट्रेशन 9 असेल याच्यामध्ये आपण दिलेल्या ट्रान्झॅक्शन वरून जर्नल आणि लेजर हे दोन्ही कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं हे पाहिलेलं आहे. मात्र आजचा जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला लेजर ऑलरेडी गिव्हन केलेला आहे आणि त्याच्यावरून जर्नल्स आपल्याला प्रिपेअर करून घ्यायचं आहे. आता ज्या पद्धतीनं अकाउंट त्यांनी ओपन केलेलं आहे, डेट वाईज त्यांनी पोस्टिंग ज्या पद्धतीनं केलेलं आहे त्यानुसारच आपण काय करणार आहोत, जर्नल्स प्रिपेअर करून घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी फॉर्मॅट प्रिपेअर करून घ्यायचा आहे. बघा, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3 एक्सरसाइज मधील घेतलेला आहे. फर्स्ट जर्नल्स ऑफ सोपानच्या बुक मध्ये आपण जर्नल्स प्रिपेअर करणार आहोत. बघा, या ठिकाणी फर्स्ट जर्नल एंट्री आपण कशा पद्धतीनं करणार आहोत. बघा, प्रथम इन द बुक्स ऑफ सोपान कॅश अकाउंट आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये 2019 फेब्रुवारी 1st ची जी काय पोस्टिंग केलेलं आहे ते पाहणार आहोत. आता जर्नल एंट्रीज आपण ब्रॉड डाऊन, म्हणजेच टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि कॅरीड डाऊन च्या कधीही जर्नल एंट्रीज करत नाही. बघा, या ठिकाणी जेवढे बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि कॅरीड डाऊन दर्शवलेले आहेत याच्या कधीही आपण जर्नल एंट्रीज प्रिपेअर करून घेत नाही. सो फर्स्ट पोस्टिंग बघा, कॅश अकाउंटच्या डेबिट साईटला जे काही पोस्टिंग केलेलं आहे, म्हणजे डेट वाईज आपण जर्नल एंट्रीज करणार आहोत, म्हणजे 3 फेब्रुवारी 3 ची जी काही पोस्टिंग आहे ती बघा काय केलेली आहे. डेबिट साईटला कॅश अकाउंटच्या 2 सेल्स अकाउंट 700 लिहिलेले आहेत. सो फर्स्ट जर्नल एंट्री आपली कशा पद्धतीनं होईल, तर कॅश अकाउंट डेबिट 2 सेल्स अकाउंट क्रेडिट काय केलेलं आहे, रोखीनं माल विकलेला आहे. सो कॅश रिसिव्ह होणार आहे 700 रुपीज. त्यामुळे पहिली जर्नल एंट्री आपली होणार आहे कॅश अकाउंट डेबिट 2 सेल्स अकाउंट क्रेडिट 700. जर्नल एंट्री बघा आपण कशा पद्धतीने करणार आहोत. कॅश अकाउंट डेबिट 2 सेल्स अकाउंट क्रेडिट किती रुपीज, तर 700 रुपीज. नॅरेशन बीइंग कॅश रिसिव्ड ऑन सोल्ड ऑफ गुड्स, माल विकून पैसे प्राप्त झालेले आहेत, या पद्धतीने जर्नल एंट्री होईल फेब्रुवारी 3. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा, डेट वाईज आपण जर्नल प्रिपेअर करून घेणार आहोत. त्यानंतर क्रेडिट साईटला पोस्टिंग बघा, फेब्रुवारी 5 डेटची. क्रेडिटला काय सांगितलेलं आहे, बाय टेलिग्राम चार्जेस कॅश अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग केलेला आहे, याचा अर्थ टेलिफोन चार्जेस पेड केलेले असणार आहेत, म्हणजे कॅश आपल्याकडून गेलेली आहे. सो टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट 2 कॅश अकाउंट क्रेडिट या पद्धतीनं जर्नल एंट्री आपण करून घेणार आहोत. कॅश रिसिव्ह झाली तर डेबिटला पोस्टिंग होणार आहे, कॅश आपल्याकडून गेलेली आहे काय म्हणून गेलेली आहे, तर टेलिफोन चार्जेस इज एन एक्सपेन्सेस, टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट 2 कॅश अकाउंट 750. नॅरेशन बीइंग टेलिफोन चार्जेस ऑफ द बिझनेस पेड इन कॅश, या पद्धतीनं जर्नल एंट्री होईल. नेक्स्ट बघा, पोस्टिंग 5 नंतर डेट 6 डेट बघा फेब्रुवारी 6 ची, कॅश अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग झालेला आहे, याचा अर्थ
कैश काय झालेले रिसीव झालेले काय म्हणून रिसीव झालेले तर इंटरेस्ट म्हणून रिसीव झालेले आहे. सो जर्नल एंट्री आपली काय होणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट किती रुपीज, तर 600 रुपीज रिसीव होणार आहेत. बघा नेक्स्ट जर्नल एंट्री काय होणार आहे, कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट 600 रुपीज. नरेशन बीइंग इंटरेस्ट रिसीव्ड इन कैश, या पद्धतीने नरेशन येईल. नेक्स्ट बघा पोस्टिंग काय झालेलं आहे लेजर मध्ये, फेब्रुवारी 8 डेटचं. या ठिकाणी बघा कॅश अकाउंटच्या डेबिटलाच पोस्टिंग झालेलं आहे. कॅश अकाउंट डेबिट टू जयश्रीज अकाउंट क्रेडिट 1500 अमाउंट दिलेली आहे. याचा अर्थ काय, तर जयश्री कडून रक्कम काय झालेली असणार आहे, तर प्राप्त झालेली असणार आहे. सो डेबिटला काय पडेल, कॅश अकाउंट, त्यामुळे जर्नल एंट्री आपली काय होणार आहे लक्षात घ्या. तर कॅश अकाउंट डेबिट टू जयश्रीज अकाउंट, जयश्रीज अकाउंट क्रेडिट किती रुपीज आहेत, तर 1500. नरेशन येईल बीइंग कॅश रिसीव्ड फ्रॉम जयश्रीज. क्वेश्चन मध्ये जयश्रीज अकाउंट ओपन केलेला आहे, सो जयश्रीज अकाउंट फ्रॉम जयश्रीज अकाउंट. बघा कॅश अकाउंटला ज्या पद्धतीने डेबिटला पोस्टिंग केलेला आहे, सो या ठिकाणी जयश्रीज अकाउंट देखील ओपन केलं आहे. सो जयश्री अकाउंटच्या क्रेडिटला देखील पोस्टिंग या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे. बघा बाय कॅश अकाउंट, सो जर्नल एंट्री आपली होईल कॅश अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट डेबिट टू जयश्रीज अकाउंट क्रेडिट. नेक्स्ट पोस्टिंग बघा 8 नंतर 9 डेटचं. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग त्यांनी दाखवलेला आहे बाय परचेस अकाउंट 800. याचा अर्थ काय, तर माल गुड्स परचेस केलेला आहे, म्हणजे पैसे आपल्याकडून गेलेले आहे. सो डेबिटला काय पडेल, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, या पद्धतीने जर्नल एंट्री होणार आहे. परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट किती रुपीज, तर 800 रुपीजचा माल काय केलेला आहे, परचेस केलेला आहे रोखीनी. सो क्रेडिटला काय पडेल, कॅश अकाउंट क्रेडिटला पडणार आहे. बीइंग गुड्स परचेस्ड, बीइंग गुड्स परचेस्ड ऑन कॅश, या पद्धतीनं नॅरेशन आपलं येणार आहे. आणि त्यानंतर पोस्टिंग बघा, एकतर बॅलन्स ब्रॉडडाऊन आणि कॅरीडाऊनचं आपण जर्नल एंट्री प्रिपेअर करून घेत नाही. परचेसेस अकाउंट या ठिकाणी बघा, क्रेडिटला परचेसेस लिहिलंय, सो परचेस अकाउंट या ठिकाणी क्वेश्चन मध्ये तुम्हाला ओपन करून दाखवलेला आहे. सो परचेस अकाउंटच्या डेबिटला देखील पोस्टिंग झालेलं आहे डबल एंट्री सिस्टीमच्या नियमानुसार. नेक्स्ट जयश्रीज अकाउंट या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा, फेब्रुवारी 15 डेट. या ठिकाणी जयश्री अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, जयश्री अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग त्यांनी सांगितलेलं आहे काय, तर टू सेल्स अकाउंट सांगितलेला आहे. सो काय केलेला आहे, माल विकलेला असणार आहे कोणाला, तर जयश्रीला माल काय केलेला आहे, विकलेला आहे माल आपल्याकडून गेलेला आहे काय म्हणून, तर सेल्स केलेला आहे माल म्हणून जयश्रीला प्राप्त झालेला आहे. आता या ठिकाणी सेल्स अकाउंट ओपन केलेला नाहीये, पण जयश्रीच्या डेबिटला पोस्टिंग त्यांनी सांगितलेलं आहे. सो जयश्रीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट लास्ट एंट्री होणार आहे. बघा जयश्रीज अकाउंट जयश्रीज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट, टू सेल्स अकाउंट क्रेडिट किती रुपीज आहेत बघा, तर 5000 रुपीजला सोल्ड केलेला आहे माल. नरेशन बीइंग सोल्ड गुड्स टू, कुणाला माल विकलेला आहे, तर जयश्रीला माल विकलेला आहे. सो जयश्रीज ऑन क्रेडिट, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर कॅश अकाउंटला पोस्टिंग त्यांनी सांगितलेलं नाही,
डायरेक्टली जेएसआरए अकाउंटला पोस्टिंग सांगितलंय म्हणजे क्रेडिट बेसवर झालेली असणार आहे ट्रान्झॅक्शन. सो एंट्री आपली काय पास होईल या ठिकाणी, तर जेएसआरएच अकाउंट आहे बीट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. नॅरेशन आपण या पद्धतीने लिहिलेलं आहे. डेबिट कॉलम आणि क्रेडिट कॉलमची टोटल आपली इक्वल येणार आहे. बघा किती टोटल आलेले, 9350. अँड क्रेडिटचे देखील तेवढीच टोटल येईल, 9350. आय होप की लेजर वरून कशा पद्धतीनं आपण जर्नल्स प्रिपेअर केलेला आहे तुमच्या सविस्तर लक्षात आलेलं असणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, टेक केअर.